नमस्कार, योगकार तुमकां प्रायम एनकावंटर डेली कार्यावळींत सद्या एक गजाल जाता ती म्हणजे सनबर्न. आनी सनबर्नान आमी पळयल्या वेगवेगळ्या विशयाक लागून हे सनबर्न गाजता. आमी जेन्ना आतां बसल्या तेन्ना कांय मिनटां पयलीं एक खबर आयली की काल सनबर्नान पार्टिसिपेट जावपाक आयिल्लो बेंगलोरच्यान जो भुरगो आयिल्लो ताका मरण आयलें. काल ताका एम्बुलंसान घालून सनबर्न वेन्यू वयल्यान व्हेल्लो, हॉस्पिटलान ताका डॅड म्हूण डिक्लेर केलो. हाका लागून सनबर्नच्या एराउंड जाल्ले मरणान तीग जाणांचें मरण जालें, टोटल तीग जाण जाले. घडये कारण कितें आसूं, ड्रग ओवरडोस आसूं काय कितें आसूं, हें सगळें पोस्टमॉर्टमा नंतर कळटलें. पूण एक गजाल जी आम चिंता करपा सारकी ती म्हणजे सनबर्नान तीग जाण मेले, 2 दिसांच्या अंतरान तीग जाण मेले. काल आनी एक गजाल जाली म्हणजे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे लिडर्स, इन्क्लुडींग तांचे यूथ काँग्रेस लिडर, तांचे बाकीचे लिडर एस पी नॉर्थाक मेळ्ळे. तांणी डिमांड केल्या इन्क्वायरी करची म्हणून. ताणें एक्चुली डिमांड केले कालचे कालूच सनबर्नाचे परमिशन्स रद्द करचे, पूण तें जावना. हे डिमांड घेवन गेले शिष्टमंडळान एक वांगडी आशिल्ले, ते म्हणजे गोवा प्रदेश यूथ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वरद मार्दोळकर आमचे बरोबर आसा सध्या स्टुडिओन. आनी एक डेथ जालो, ताजेर क्वीक रिएक्शन. सगळ्यांत पयलीं म्हणल्यार काल आमचें डेलिगेशन नॉर्थ गोवा एसपीक आमी काल मेळ्ळे. आनी जे दोग जाण पयलीं जे आंध्राचे नेटिव्स मेल्ले त्या विशयी आमी तेंचे कडेन चवकशेची मागणी केली की आज पर्यंत तुमचें इन्वेस्टिगेशन खंय पावलां. आनी इन्वेस्टिगेशनान जर सनबर्न जर ऑर्गनायजर्स जर ड्रग्स ओवरडोज जावन जर ते मेल्ले आसत तेजे कडल्यान आमी अश्युरन्स मागले की इमिजिएटली तुमी तेंकां बूक करतले, हे आमकां अश्युरन्स दिया, तेंचेर ऑफेन्स रजिस्टर करतले. आनी हें समज तुमकां जर हाताळपाक जायना, कित्याक ऑलरेडी दोग जाण मेल्ले आनी एक दीस कालचो शिल्लक आशिल्लो, सो हें जर सिच्युएशन तुमचें जर कंट्रोलान येना आनी तुमकां दिसता जाल्यार तुमी परमिशन हें रद्द करचें, ही आमची काल मागणी आशिल्ली. अशें आसून पसून हांव म्हणटा एकंदरीत गव्हर्मेंट मशिनरी फेल जाल्ली आसा, पुलीस डिपार्टमेंट फेल जाल्लें आसा. कित्याक एक 24 वर्सांचो भुरगो जो बेंगलोरचो संदीप कोटा, जे आमकां आज न्यूज मेळ्ळो मेला म्हणून, तो कांय ते 24 वर्सां भुरगो एटॅक घेवन मरूं शकना. काल पसून जेन्ना आमी एस पी नॉर्थाक जेन्ना सांगलें की हे आमी शुअर आसा मुगे ड्रग्स ओवरडोज जावन मेल्ले, कित्याक दोग जाण भुरगे अकस्मात थंय एटॅक घेवन कॉलेज जावपाक शकना आनी हेजे पयलीं हे घटना घडलेल्यो आसा. सो ह्या आमी नजरेक हाडून दिल्लें आसा एस पी नॉर्थाक. एकंदरीत काल आमी जेन्ना एस पी मुखार हो मुद्दो मांडलो, आमकां तर अशें दिसलें की एस पीन ह्या गोश्टीची एकंदरीत हो मॅटर सिरियसली घेवं ना. आनी ज्या तरेन एस पी आमचे कडेन एस पीचो रिस्पॉन्स आशिल्लो तो खूब कॅज्युअल आशिल्लो, म्हळ्यार दिसतालें की एकंदरीत खंय तरी पुलीस डिपार्टमेंटूय ऑर्गनायजरांक खंय भितर शामील आसा, काय पुलीस डिपार्टमेंट काम करपाक सोदता आनी गव्हर्मेंटाच्या प्रेशरा लागून पुलीस डिपार्टमेंट काम करपाक पावना, अशें खंय तरी आमकां एस पी नॉर्था कडेन डिस्कस करता आसतना हें हाडून आयलें. पूण काय फायदो जावना काल वचून, हें आजचें जर मरण पळयत जाल्यार काल कांयच फायदो जालो ना. कित्याक काल खात्रीन तो सांगतालो आनी तेंय आमकां सांगलें की ड्रग्स थंय ना, आमची आमी थंय डॉग स्कॉड थंय आमी डिप्लॉय केल्लो आसा. डॉग स्कॉड हांव जर म्हाका एक 2 शब्द सांगपाचे आसा, डॉग स्कॉड जर आशिल्लो 2 कुत्रे, 2 कुत्रे जवळपास 1 लाख स्क्वेअर मिटराचेर ते थंय कितें हें करतले, एक गोश्ट जाली. दुसरें म्हणल्यार आमी सांगलें की ते दोग जाण जे मेल्ले, तुमी क्लेम करता की ते वेन्यूचे भायर मेल्ले, कित्याक की सनबर्नाचेर ऑर्गनायजेशनाचेर येवपाक जायना. आमी म्हणटा, आमी क्लेम करता की ते भितर मेल्ले आनी विटनेसीस आसा की भितर मेल्ले म्हणून, आनी तुमी तेंकां हाडून भायर उडयले, हाताचे तेंचे बँड्स कट केले. तर तो म्हणपालो ना, जो सांगलो तूं प्रूव कर. हायकोर्ट डायरेक्शना प्रमाणे हायकोर्टान तुमकां सांगलेलें की तुमी ते सीसीटीव्ही कॅमेराज इन्स्टॉल करपाक जाय. सो ते सीसीटीव्ही कॅमेराज तुमचे कित्याक चलनाशिल्ले, आनी जर ते चलताले, तुमी आज जर तुमची एलिगेशन जाता, तुमी आज लोकां मुखार ये आनी सांगा की बाबा हे ते भायर मरण आयिल्ले म्हणून. सो बेसिकली सीसीटीव्हीचेर दिसता आशिल्ले की ते थंय कॉलॅप्स जाले. एक्झॅक्टली. आनी ते मेन ते पुलीस क्लेम करता ते क्यून उबे रावले पासीस कलेक्ट करपाक, थंय ते कॉलॅप्स जाले, थंय तरी सीसीटीव्ही कॅमेराज आसताना दिश्टी पडटले आशिल्ले. सो हो पुलिसांचो हो दावो फटींग, आनी हांव म्हणटा पुलीस पसून आज खंय तरी, काल ज्या तरेन एस पी आमचे कडेन उलयतालो की खंय तरी पुलीस तांकां प्रोटेक्ट करपाक पळयता, पुलीस प्रोटेक्ट करपाक, मागीर कदाचित गव्हर्मेंटाचो प्रेशर आसतलो, पुलीस काम करपाक सोदता पूण गव्हर्मेंटाचो प्रेशर आशिल्ल्या कारणान ते थंय हेका प्रोटेक्ट करपाक पळयता. कित्याक खुद्द जेन्ना ट्युरिजम मिनिस्टर बाबू आजगांवकार थंय वचून जेन्ना काल नाचता तेन्ना आनी कितें उरलां, जो आमचो डेप्युटी चीफ मिनिस्टर गोंयचो तो स्वता काल थंय ट्युरिस्ट जावन थंय नाचतालो काल.
ही दुर्दैवाची गजाल गोंयच्या लोकां खातीर आनी लजेची गजाल. आमी ते पयले फेसबुकार घातिल्ले जाल्यार थंय रिएक्शन येता लोकांचे की बाबू आसगांवकर नाचलो म्हणून कितें जालो, नाचू जायना ताणें म्हणून. नाचू जायना बरोबर, पूण ज्या वेळार खंयच्याय घरान एक समज मनीस मरता त्या वेळार शोक व्यक्त करपाचो आसता, दुखवटा म्हणून आसता. दोग जाण 27 तारखेक दोग जाण मरता आनी 28 तारखेक तूं ते ट्युरिजम मिनिस्टर गोंयचो डेप्युटी चीफ मिनिस्टर वचून ते थंय फंक्शनाक नाचता, ही कितें मॅसेज दिता तूं? वास्तवीक तेणें थंय शोक व्यक्त करपाक जाय आशिल्लो, ते अवॉयड करपाक जाय आशिल्ले. तो म्हणटा शो मस्ट गो ऑन म्हणटात की 1,00,000 लोक नाचताले, ताणी आपल्याक रिक्वेस्ट केले नाच म्हणून आपूण नाचलो. हे कदाचीत हेतून बाबूचो स्वताचो खूब फायदो आसतलो, बाबूक हेज्या पासून भरपूर फायदो जालो आसतलो, म्हणून बाबू अती उत्साही जावन काल थंय बाबून थंय नाच केला. कित्याक वास्तवीक हे सगळें जर पळयत, एक डेप्युटी चीफ मिनिस्टर गोंयचो, ताणें खरें म्हणल्यार ते थंय लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन थंय जेन्ना दोग जाणां मरण येता तेन्ना थंय तेणें सिच्युएशन बाबा कशें कंट्रोलान हाडपाचें, ड्रग्स बाबा थंय पावना हेची खबरदारी कशी घेवपाची, बाकीचे जे ट्रॅफीक इश्यूज आशिल्ले ते सॉल्व करपाक सांगून तूं स्वता वचून थंय नाचता, तूं कितें मॅसेज दिवंक सोदता? बेसिकली तर नाचलो हो प्रॉब्लेम झालो, तर प्रेझेन्स इज नॉट अ प्रॉब्लेम, यू शूड नॉट हॅव डान्स्ड. एक्च्युली यू शूड हॅव अवॉयडेड गोईंग देर बाबू जो आमचो ट्युरिझम मिनिस्टर, पूण वचप आनी थंय दोग जाण मरण आयले आसतना थंय वचून नाचप म्हणल्यार हे घाव्यार मीठ चळल्ल्या भशेन जालें. तो म्हणटा की ट्युरिझमा खातीर सनबर्न इम्पॉर्टंट म्हणून. पळय तो जो विशय आसा ट्युरिझमा खातीर, जस्ट लायक एनी अदर म्युझीक फेस्टिवल्स, सनबर्नूय हे आसचें. आमचो पर हांव रिपीट करतां, आमचो सनबर्नाक केन्नाच विरोध ना. ज्या ह्या सनबर्ना पासून जे गैरकृत्यां घडटा, जे थंय ड्रग्सांचो ट्रेड थंय जाता उघडपणे, ताका आमचो विरोध आसा. कित्याक सनबर्न म्हणटकीर मोठ्या प्रमाणान ट्युरिस्ट गोंयांत येता किंवां गोंयचे यूथ थंय वता, आनी अशे वेळार थंय सहज जेन्ना हे ड्रग्स अवेलेबल जावप आनी थंय ते ड्रग्सांचें सेवन जावप आनी ती एक थंय नशा लागप खंयच्या एका भुरग्याक, ही पिढ्यान पिढी नश्ट करपाची ही नशा. बेसिकली सनबर्नाक विरोध ना तुमचो? आमचो सनबर्नाक केन्नाच विरोध ना. आतां पसून आमी फस्ट लेटर आमी चीफ मिनिस्टराक केल्लें 12 डिसेंबराक, त्या लेटरान पसून आमी सगळी फाटली पार्श्वभुमी घालून तेतून नमूद केल्लें की गोंयचें नांव ऑलरेडी ट्युरिजम आमचें खूब वाट लागलां. सो आतां हांगा तरी अशें गैरकृत्य कांय घडची न्ही जेणे करून उरलेलें नांव आमचें वाट लागपाक जाय. तर ते प्रिकॉशन घेवपा खातीर आमी 12 डिसेंबराक लेटर केल्लें, तेन्ना खंयच आमी आज पर्यंत म्हणूना की आमचो सनबर्ना विरोध आसा. पूण जे थंय ड्रग्स वेव्हार जाता, जे थंय मायनर्सांक थंय एंट्री दिल्ली वता, फाल्यां बायलांची सेफ्टी थंय इम्पॉर्टंट. सो हे विशय आमी मुद्दो मांडलेलो आनी हेची काळजी घेवची. तुमचो तो विशय ना जेन्ना विनोद पालेकर म्हणटाले गोवा फॉरवर्ड पक्षाचे की असुरांचे म्युझीक थंय आनी ट्रान्स असुरांचे म्युझीक आनी डायमंडांचे म्युझीक ते वाजो जायना, असले बी तुमचे कांय ना संस्कृती बिस्कृती तसले कांय तुम? पळय विनोद पालेकराचो दृश्टिकोन वेगळो आसतलो, कित्याक विनोद पालेकर हो एक क्लासिकल सिंगर, तो तेणें आपलें मत व्यक्त केलां आसतलें. पूण कितें आसा, आज जगभरी म्युझीक चलता, इलेक्ट्रॉनीक डान्स म्युझीक फेस्टिवल जाता आनी EDMs चलता, तेतून म्युझिकान अनेक प्रकार आसा आनी तातूंतलो हो एक प्रकार. सो विनोद पालेकराक कदाचीत तो कर्कश आनी हें दिसता आसत, पूण आज युथाक ही म्युझीक आवडटा, ही फेस्टिवल्स आवडटा. पूण हे फेस्टिवल जेन्ना आमी ऑर्गनायज करता, आमी होस्ट करता, तेन्ना ती आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा आनी खंय तरी एक अकाउंटेबिलिटी आसता की अशे प्रकार हे घडचे न्ही, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सारकें आसचें, ही काळजी आमीच घेवपाक जाय. सो बेसिकली लॉ अँड ऑर्डर इज अ इश्यू, कोणी गेल्या जाता थंय सनबर्नाक, यू हॅव नो प्रॉब्लम पीपल विजिटींग देर ना, थंय वचून म्युझीक आयकया, नाचा, एन्जॉय करा, बरे भशेन एन्जॉय करा, बरे भशेन. फाल्यां थंय फाल्यां ड्रग्सांचो वेव्हार थंय जावपाक जायना, ही काळजी पुलिसांनी घेवपाक जाय. तूं बी केन्ना गेला सनबर्न? हांव एक दोनदां गेल्लो पयलीं, खूब पयलीं गेल्लो, पूण हाली तेंपार जेन्ना हे प्रकार जेन्ना घडपाक लागले की आमी अवॉयड केलें वचपाचें थंय. ओके, सो आतां ह्या इन्क्वायरीन डू यू थिंक वेन यू से की ड्रग्स पेडलींग जाता म्हणून अशेंच कांय वचून थंय कोण ड्रग्स विकपाक शकना, डू यू एलेज की नॅक्सस आसा बिटवीन सम पीपल, ताका लागून हें सगळें जाता? पळय नॅक्सस आतां आसा हें सगळ्यांक खबर आसा. जो मनीस एक ट्युरिस्ट तो समज भायल्या स्टेटींतल्यान येवन गोंयान समज जर ताका ड्रग्स इजिली अवेलेबल आसा, तें तुमकां दिसता की पुलिसांक खबर ना? दुसरें म्हणल्यार आय ह्या सरकारांतलो स्वताचो मंत्री मायकल लोबो, मायकल लोबो असेंब्लीन सांगता इज ऑन रिकॉर्ड सेंग ते तेजे कडेन लिस्ट आसा म्हणून,
कोण कोण ड्रग पेडलर्स आसा, ड्रग डिलर्स कोण आसा ते लिस्ट आसा म्हणून. सो स्वताचो मंत्री जेन्ना सांगता ड्रग्स वेवसाय कलंगुटान आनी कोस्टल बेल्टान मोठ्या प्रमाणान चल्ला आनी लोकांनी सांगपाची गरज ना ड्रग्स आसा काय ना ते. आनी ह्या हांव तुमकां मुद्दम सांगता की एक ह्या डिपार्टमेंटांतलो पुलीस डिपार्टमेंटांतलो एका बरे रिस्पॉन्सिबल ऑफिसरान जो काल स्टेटमेंट केला, हांव नांव सांगिना, की ह्या सनबर्नाक पासून काही एरियाज अश्यो आशिल्ल्यो ज्यो एरियाज त्या त्या पेडलरांक थंय डेजिग्नेट करून दिल्ल्यो की बाबा ही एरिया तुवें सांबाळपाची, ही एरिया तुवें सांबाळपाची. म्हणजे तूं नाचत नाचत त्या एरियेन पावलो जाल्यार थंय ड्रग्स जाल्यार ताणें घेवपाचे ताचे कडल्यान. म्हणल्यार थंय ड्रग पेडलर्सांक त्यो एरियाज वांटून घेतल्यो आनी वेन्यू कदाचीत त्या म्हाका दिसता त्या जाग्यांची पावणी जाली आसत ड्रग्स विकपा खातीर. तशें जाता हे एका रिस्पॉन्सिबल पुलीस ऑफिसरांनी आमकां काल सांगलां की ते आपलें नांव खोट करूं नाका म्हणून. सो अशे प्रकार घडल्या. सो हें जेन्ना इतके इजिली अवेलेबल आसा, ड्रग्स ओवरडोज जावन मरता, अजून पुलीस कशें क्लेम करता काय म्हणटा. वर्सान वर्स आतां 2009 फर्स्ट सनबर्न जालो म्हाका दिसता आनी ताज्या उपरांत चालूच आसा. वर्सान वर्स हें प्रमाण वाडटा. पयलीं जालें की दोगूच जाण नेहा गोगोन आनी ईशा मंत्रीचो डॅथ जालो, ताज्या उपरांत हें सगळें चालूच आसा की ड्रग्साक हें लागून. सो ड्रग्साचें कन्झम्पशन वाडटा अशें दिसता तुका तें. ड्रग्साचें कन्झम्पशन पयलीं कितें आसा, पयलीं ड्रग्स हे फक्त जे हिप्पीज गोंयांत येताले फॉरेनर्स तितके पुरते हें रिस्ट्रिक्टेड आशिल्ले. ड्रग्साचें सेवन गोंयकार सहसा करनाशिल्ले किंवां भायल्यान जे ट्युरिस्ट येता तांकां हे इजिली अवेलेबल नाशिल्ले. पूण आतां एकंदरीत जर पळयत ड्रग्स इतके इजिली अवेलेबल जावपाक पावल्या. हांव सांगता की आज ड्रग्स कोस्टल बेल्टाक रिस्ट्रिक्टेड नासून ते आज गांवांनी पावल्ले आसा. आमच्या फोंड्या सारकेल्ल्या शहरांत पसून आज इंजिनियरिंग कॉलेज विधानसभेन ह्या विशयाचेर खूब गाजल्या विधानसभा ड्रग्साचेर. ओके, जेन्ना आमी ड्रग्साचे विशीं उलयतात, जे सनबर्नाचेर एलिगेशन करता की ड्रग्स होता, तुमचे कडेन प्रूफ ना हेजे विशीं विचारतले. आनी दुसरी गजाल की सनबर्न गोंयांत काँग्रेसीन हाडिल्लो ताजेरूय विशीं विचारतले. आमी एक ब्रेक घेवया सध्या. आमचे बरोबर आसा वरद माजोळकर, गोवा प्रदेश यूथ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. ते म्हणटा की ड्रग्सचे सेवन जाता, ड्रग्स कन्झम्पशन जाता सनबर्न फेस्टिवलांत. खूब प्रश्न आसा जे तांकां आन्सर करचे पडटले कारण तांच्या स्वताच्या पक्षानूच हो फेस्टिवल गोंयांत हाडिल्लो. खंयच वचूं नाका, पळयत रावात. प्रायम वील बी बॅक आफ्टर दीस शॉर्ट ब्रेक. दीस इज इन्फो मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क एंड यू आर वॉचिंग प्रायम, योर वॉयस योर चॅनल. नमस्कार, येवकार तुमकां परत एकदा. तुमी पळयतात प्रायम एनकाउंटर डेली आनी आमच्या बरोबर आसा गोवा प्रदेश यूथ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वरद मार्दोळकर. फर्स्ट टायम आमी तांची इंटरव्यू घेता, सो अगेन वेलकम. काँग्रेसीन सनबर्न गोंयांत हाडले 2009, चूक जाली तेन्ना. काँग्रेसीन 2009 सनबर्न हाडल्या, मान्य करता काँग्रेसीन हाडले. पूण काँग्रेसीन सनबर्न गोंयांत बऱ्या हेतून हाडलेले की ट्युरिजम प्रमोट करपाक. सो जेन्ना आतां एकंदरीत जर पळयत जाल्यार हें खंय तरी भरकटत चल्लां. सो आमी आज अशें म्हणूंक शकना की काँग्रेसीन हाडलेलें तें वायटा खातीर हाडलेलें, तें बऱ्या खातीरूच हाडलेलें. ट्युरिजम प्रमोट करपाच्या दृश्टीन तें आमी गोंयांत हाडलेलें. आज आमचेर एलिगेशन जाता की कॅझिनोय आमीच हाडल्या. मान्य, कॅझिनो आमच्या गव्हर्मेंटाच्या टेन्युअरान आयल्ले, पूण ते आज ही विकृती जातली म्हणून आमकां खबर नाशिल्ली कॅझिनो. सनबर्न हाता भायर गेला, अकॉर्डिंग टू यू सध्या सनबर्न हाता भायर गेला. सनबर्न हाता भायर गेल्ले आसाच. सो फाल्यां जर काँग्रेस पावरान आयल्यार सनबर्न बंद करतले? पळय, हांव परत रिपीट करता की सनबर्न काँग्रेस गव्हर्मेंटा टायमार पसून जें जाल्लें तेजेर आमचो कंट्रोल आशिल्लो. आज बाकीच्या स्टेटींनी, आज अनेक स्टेटी आसा, आज हें सनबर्न दुसरे ऑर्गनायजर दुसऱ्या स्टेटींनी कित्याक करपाक पळयना? कित्याक थंयचे कदाचीत गव्हर्नमेंट असो भिकाऊ असो ना जो इजिली करता ते सनबर्न. बेसिकली करपाचो प्रयत्न केल्लो पूण ते थंय सक्सेसफूल जावं ना, तेच परत गोंयांत आयले. रिस्पॉन्स मिळूं ना एक रिस्पॉन्स मिळूं ना एक जालें. आनी दुसरें म्हणल्यार आज हो सरकार तेंच्या गरजा प्रमाणे तुका आज ट्विस्ट जाता. सरकार आज हो आमचो भिकाऊ सरकार हो आज तेंचे कितेंय करपाक रेडी आसा तेंच्या खातीर, जो बाकीचो गव्हर्मेंट कदाचित थंयचे ते हेंचे मान्य करून घेना आसतले म्हणून आज ते परत गोंयांत आयिल्ले आसा. सो सनबर्नाचेर बंदी नाका, फक्त ड्रग्स नाका. सनबर्नाचेर बंदी घालप हें आमी एक जर आमी ट्युरिजम प्रमोट करपाक पळयता आसत जाल्यार सनबर्ना सारकेले, हांव सनबर्नूच अशें म्हणना, सनबर्न इज वन ऑफ द हें, पूण सनबर्ना सारकेली फेस्टिवल्स आनी गोंयांत येवचीं.
भोव चल्ला की दिगंबर कामतीन मॅक्झिमम पास व्हेल्ले म्हणून एका न्यूजपेपरान बरयले बी की दिगंबर कामतीन मॅक्झिमम पास व्हेल्ले आनी तो मनीस जो मॅक्झिमम पास कलेक्ट करता तोच हांगा येवन विरोध करता फेस्टिवलाक. पळय दिगंबर कामतीन एज अ लिडर ऑफ ऑपोजिशन दिगंबर कामती कडेन जर तूं पास आयिल्लें आसा म्हणीत जाल्यार तें म्हाका मान्य ना. कित्याक हांव एज अ फ्रंटल ऑर्गनायजेशन चीफ पयलीं पास आमकां येतले आशिल्ले जर आयिल्ले आसत जाल्यार, तर खंयच आमचे पर्यंत एकूय पास पावूना. सो हांव तें डिनाय करता की दिगंबर कामतीन मॅक्झिमम पास हाडल्या. हे जस्ट रुमर्स आसतले जे ऑपोजिशनाक घालता आसत की लिडर ऑपोजिशनान पास हाडल्या आनी ते दिल्या म्हणून. कित्याक पास आमचे पर्यंत कांय ते पावूना. सो काँग्रेसीच्या खंयच्याच एमएलएन पासेस घेवना म्हाका दिसना घेतले अशे आनी कांय कितें कितें प्रूफ आसा पास घेतल्या म्हणून विचारता. ना ना तशें म्हाका त्या बाबतीन कांयच आयडिया ना आनी हांव ते आवटेटली हांव ते डिनाय करता. कित्याक एज अ फ्रंटल आनी किंवां हें जालें तें आमचे पर्यंत ते पावतले आशिल्ले, ते आमचे पर्यंत पासूय पावना आनी आमकां कोणें दिवंकूय ना. सो कोण पास घेवना आसतले. ओके एक विशय जालो. दुसरो विशय म्हळ्यार यूथ काँग्रेस. फस्ट टायम इंटरव्यू जाता आफ्टर यू बिकम यूथ काँग्रेस प्रेजिडेंट. फुडलें इलेक्शन तर रोखडें जातलें एक दोन वर्सां भितर. मॅक्झिमम युथांक काँग्रेसीन टिकेट दिवची अशी दिसता कन्सिडरींग द फॅक्ट की अशें हेवटेन तेवटेन धांवपाक सुरू जालां. एक्चुली आज जर ट्रेंड पळयत जाल्यार पॉलिटिक्सान आज युथाची गरज आसा आनी आज गोंयान पसून काँग्रेस पार्टी कडेन आज बरे यूथ लिडर्स आसा जांकां फुडले इलेक्शनाक काँग्रेस पक्षान तांकां कन्सिडर करून त्या त्या मतदारसंघान तांकां टिकेटी दिवपाची गरज आसा. हेजो अर्थ असो न्ही की हांव म्हणटा सिनियरांक डावलून युथाक टिकेट दिवच्यो. सिनियर आसचेच कित्याक फाल्यां आमकां मार्गदर्शक जाय जे फाल्यां सो ते कॉम्बिनेशन अशें यूथ आनी सिनियर्स अशें कॉम्बिनेशन करून पक्षान योग्य तो यूथ ज्या मतदारसंघान काम करता बरी लिडरशीप आसा हें एट द सेम टायम विनेबिलिटी पळोवन युथाक टिकेट दिवची ही आमची मागणी आसतली. यूथ काँग्रेसी वतीन आमची मागणी आसतली आनी फाटले हें जर पळयत जाल्यार गोंयान एवरी असेंब्ली इलेक्शनाक एक दोन टिकेट्स आमच्या युथाक दिल्ल्यो आसा. एक दोन असो ह्या कित्याक आनी लास्ट टायम आमी पळयत जाल्यार आमचे कडेन युथा खातीर दिवपा खातीर आमचे ते यूथ लिडर्स नाशिल्ले. टिकेट क्लेमूय कोणें करूं नाशिल्ली चड. सो ह्या वेळार कदाचीत तो आंकडो चड जावंक शकता आनी नक्कीच आमचे यूथ काँग्रेसच्या वतीन तरी आमचे पार्टी प्रेसिडेंटाक आमी निवेदन दितले आनी मॅक्झिमम टिकेट्स खंय दिवपाक मेळटा ते आमी युथाक दिवपाचो आमी मागणी करतले. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके हांगा बशिल्ले. ह्याच शहराचेर आमी विचारिल्ले टिकेटी बद्दल. ताणें सांगले की एटलिस्ट 6 महिने पयलीं तरी उमेदवार डिक्लेअर करा ताका काम करपाक मेळटले म्हणटा. नाजाल्यार 10-15 दीस मेळटा आनी काम करपाक मेळना. बरोबर तुका तशें दिसता. बरोबर हांव विजयाच्या मताचेर सहमत आसा. कित्याक लास्ट मोमेंटाक टिकेट दिवप हें खंयच्याच कँडिडेटाक तें सोंपें जायना काम करप. कित्याक शेवट पर्यंत एक 3-4 उमेदवार थंय तयार आसता आनी कोणा तरी शेवटी एकट्याक टिकेट वता. सो बंडखोरीची पॉसिबिलिटी चड आसता. 4 जाणां पैकी एकट्याक कोणाक जर टिकेट मेळत 3 जाण विरुद्ध वता. सो हें जर 6 महिने पयलीं जर घडलें आसत जाल्यार कदाचीत तो कोण उमेदवार जेका टिकेट मेळटा तेका काम करपाकूय भरपूर टायम मेळटा जेणे करून तो आपली सगळी ते मांडावळ करूंक शकता. पण ते पयलीं अनावन्स करची एक 6 महिने तरी पयलीं पक्षान टिकेट अनावन्स करची काम करपाक बऱ्याक पडटलें. आनी एक जबाबदारी जी यूथ काँग्रेस म्हणून आसा की 10 जाण सोडून गेले आनी ताच्या पयलीं 12 जाण ताच्या पयलीं एकटो. हे जेन्ना काँग्रेसींतल्यान सोडून गेले पळय तेन्ना आमी खंयच पळोवना यूथ काँग्रेस अशी रस्त्यार येवन झगडपी. स्टेटमेंट्स काडले काँग्रेसीन तांच्या अगेन्स्ट ना न्ही, पूण अशे ते पर्टिक्युलर आमदाराच्या घरा वचून ताका जाप विचारले अशें कांय जावना. यूथ काँग्रेसीन मरगळ आयल्या एकंदरीत. हे जे 10 जाण गेले हांव म्हणटा ब्लेसींग इन डिसगायज जे एक वेळ जे गेले पळय हे इतकी वर्सां हे खुर्ची हाडून आनी मतदारसंघ हाडून बसलेले हे लोक हे आज गेल्ले आसा आनी खंय तरी अशें दिसता की हे वचून नवे जे यूथ ज्या मतदारसंघान जांकां केन्नाच ऑपॉर्च्युनिटी मेळची नाशिल्ली अशा युथांक आज थंय लिडरशीप आपली प्रूव करपाक मेळटली. सो हांव म्हणटा इन अ वे हे गेले ते हांव म्हणटा हें बरें जालें एके वटेन. कित्याक खंय तरी थंय नवी लिडरशीप तयार जातली जी आमकां फुडाराक पळोवपाक मेळटली. प्रोटेस्ट करूना तांच्या अगेन्स्ट? प्रोटेस्ट आमी जेन्ना गेल्ले तेन्ना आमी प्रोटेस्ट केल्लो, आमी निशेध केल्लो पूण तांचे अशी जी हरशी यूथ काँग्रेसची पयलीं आशिल्ली की रस्त्यार येताली बोवाळ करताली ती आमी दिश्टी पडना.
महिला काँग्रेस चड बोवाळ करता ना. आमची युथाच्यो आमची एक्टिविटी चालू आसा आनी कितकेशे इशूचेर आमी बोवाळ करून आमकां सक्सेसूय मेळिल्लो आसा. सो आमच्यो युथाच्या मार्फत आमच्यो अनेक एक्टिविटी चालू आसा आनी हेजे फुडें त्यो तुमकां चड अग्रेसिव्हली दिश्टी पडटल्यो. एक गजाल परत परत जे लोकूय म्हणटा जे आमकां दिसता की तुमचे आमदार कित्याक देवना तुमच्या बरोबर रस्त्यार. आमदारांचो जर विशय पळयत जाल्यार आमचे पांचा पैकी चार आमदार माजी मुख्यमंत्री. आनी तुमी पळयला आसत की फाटली विधानसभा ह्या आमचे जे माजी आमचे जे आमदार आसा ह्या आमदारांनी कशी गाजयल्या, प्रत्येक आमदार कितको कितके कसो एटॅक केला रोलिंगाचेर हें प्रत्येकान अनुभवलां. सो हे माजी मुख्यमंत्री एवरी टायम रस्त्यार येतले आनी ते हें प्रोटेस्ट करतले हें करतले हें कोण एक्सपेक्ट करूं शकना. कित्याक ते तेंचो अनुभव आनी तेंचें गायडन्स जें आमकां मेळटा तें आमकां खूब जाता आनी ते तेंचें मार्गदर्शन घेवन आमी हांगा रस्त्यार देवन हें प्रोटेस्ट आनी तें काम आमी करता. सो तेंचें काम आसा असेंब्लीन विरोध करपाचो किंवां असेंब्लीन आवाज उठोवपाचो. ते इतके एक्सपिरियन्स आसा ते थंय सक्षम रित्या ते थंय करता. आयल्यार मातशें बरें जाता अशें दिसना. एक फेस आसता हो फॉर्मर सीएम बाबा थंय उबो रावन कितें भाशण करता तो हो फॉर्मर सीएम दुसरो आनी आमचे बरोबर तुमकांय मातशें स्ट्रेंथ मेळटा ना. तशें मदीं मदीं येता आनी त्या ज्या मतदारसंघांतल्यान ते आसा त्या मतदारसंघान तेंचो भरपूर प्रेजन्स दिसता आनी पक्षाचें कार्यूय तेंच्या मतदारसंघान नेटान चालू आसा. सो आमी डिनाय करूं शकना की ते येना म्हणून. खूब ओकेजन्स अशीं आसा जे मॅक्झिमम ते येवपाक ट्राय करता आनी आमी तांची उपस्थिती पळयल्ली आसा. धा जाण गेले ब्लेसिंग इन डिसगायज म्हटले त्या त्या मतदारसंघांनी सध्या यूथ काँग्रेस वचून काम करता की करतली. धा जाणां धा पैकी ऑलमोस्ट स सात मतदारसंघांनी आमी ऑलरेडी न्यू कमिटीज फॉर्म केल्ल्यो आसा. कित्याक कांय मतदारसंघांनी आमदारा बरोबर जे कोण तेंचे मनीस आशिल्ले तेय आमदारा बरोबर गेल्ले. त्या मतदारसंघान आमी न्यू कमिटीज फॉर्म करून ऑलरेडी आमची मेंबरशीप ड्रायव चालू जाल्ली आसा आनी कार्यूय तितकेच आमच्या नेटान थंय चालू आसा. सो आमी थंय न्यू लिडर्स थंय आयडेंटिफाय ऑलरेडी केल्या आनी तेंचे मार्फत आमी कामूय चालू केल्लें आसा पक्षान. सो बेजिकली ते मनशांक परत घेवचे ना हे तुमी ठरयला. हे आमी रेजोल्युशन घेतलां की धा आमदार जे परत गेल्ले आसा तेंकां आनी परत पक्षान एंट्री दिवपाची. तांच्या अगेन्स्ट उमेदवार तुमी फायनलायज केले ऑलरेडी डिसायड तरी जाला. सध्या आमी थोड्या मतदारसंघांनी जे आमचे कोण पयलींचे लिडर्स आशिल्ले तेंच्या मार्फत आमी काम चालू केल्लें आसा. थोड्या मतदारसंघान अजून आयडेंटिफिकेशन चालू आसा. कित्याक ओगीच कोणा तरी एक लिडर म्हणून आमी पीक केलो फाल्यां तेका सायडी धरून दुसऱ्या काडलो ही घाई गडबडीन फाल्यां पक्षाचें नुकसान जावंक शकता. सो पक्षाचें काम थंय मतदारसंघान चालू आसा. योग्य त्या वेळार आमी त्या मतदारसंघांतल्यान तो लिडर आयडेंटिफाय करून आमी तेका फुडें करतले. ओके ज्या गोष्टी खातीर आमी बशिल्ले लास्ट लेग आसा म्हणून जे सनबना खातीर तुमी हे केले पिटिशन दिले सनबन सोंपलो विशय सोंपलो काय तुमी तो विशय आतां लावन धरतले इन्वेस्टिगेशन करपाक लायतले आनी लास्ट म्हणसर तो लॉजिकल एंड म्हणसर पडटले. सगळ्यांत पयली गजाल आमी काँग्रेस पक्षान हायकोर्टान एक पिटिशन फायल केल्लें. ज्या पिटिशनाक लागून आमी पिटिशनान खंयच म्हणना की आमी सनबना ओपोज करता म्हण हांव परत सांगता. ज्या पिटिशनाक लागून जे पेंडींग ड्यूज आशिल्ले जवळपास 2.25 कोटी रुपया ते ड्यूजांची रिकवरी जाली जे केन्नाच जावपाक पावचे नाशिल्ले. कित्याक गव्हर्मेंटान ते ड्यूज रिकवर करनासतना सनबना परमिशन दिवपाची तयारी दवरिल्ली. दुसरो विशय 27 तारखेक ज्या दीस सनबनाचे फर्स्ट डेक आमकां न्यूज मेळ्ळी की 550 पसून फायल जी डेप्युटी कलेक्टर ऑफिसान आशिल्ली म्हापसा डेप्युटी कलेक्टर तिजेर सायन जावं नाशिल्ली म्हणल्यार परमिशन मेळूं नाशिल्लें. इमिजिएटली आमचें डेलिगेशन नॉर्थ कलेक्टराक मेळ्ळें आनी नॉर्थ कलेक्टराक आमी सांगलें की डेप्युटी कलेक्टराक विचार. सो तिणें इमिजिएटली फोन केलो कन्फर्म केलें. सो 550 डेप्युटी कलेक्टरान नॉर्थ गोवा कलेक्टराक उत्तर दिलें की आजून पसून फायलीचेर सायन मारूं ना परमिशन ग्रावंड जावं ना तर आनी इट इज इन प्रोसेस म्हणून तेन्ना इमिजिएटली नॉर्थ गोवा कलेक्टरान नॉर्थ गोवा एसपीक ऑर्डर दिली की सनबर्न स्टॉप कर जो पर्यंत परमिशन मेळना. बाय द टायम तेंच्यांनी कशें तरी तें मॅनेज केलें आनी ती ऑर्डर आमकां वॉट्सॅप केली नॉर्थ गोवा कलेक्टर की आमी परमिशन ग्रांट केलें. हें कितक्यांक हें जवळपास 7:30 सुमार लास्ट मिनीट आनी हीच मॉडस ऑपरेंडी ऑर्गनायजेशनाची आनी गव्हर्मेंटाची की लास्ट मोमेंटाक सगळो फेरफार करून ते कशें तरी मॅनेज करता. थंय जेन्ना 7:30 सुमार परमिशन दिता ऑलरेडी थंय 12 म्युजीक चालू जाल्ली आसा. हें कितें मागीर हें उघड म्हणजे पयली म्युझिक चालू नंतर 12 म्युझिक चालू जाल्ली 7:30 सुमार परमिशन दिलां आनी हें
नॉर्थ गोवा कलेक्टर इज ऑन रिकॉर्ड. आमच्या फुड्यान फोन केला तिने आणि तिने ऑर्डर्स इश्यू केल्यो की सनबर्न स्टॉप कर म्हणून नॉर्थ गोवा एसपीक. सो हे विषय मागीर काल आम्ही एसपीकडे गेले. सो आयचोय विषय घेऊन आणि व आम्ही इश्यू लावूनच धरले असे नाही की बाबा आम्ही बोवाळ केलो आणि ते मागीर सोडून दिले. कित्याक परत फुडें सनबर्न जावपाचें आसा. कित्याक ज्या हो सरकार फुडें फाल तेंय करतलो पूण खंय तरी ह्यो गोश्टी नियंत्रणान येवपाक जाय. रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करपाक जाय, अकाउंटेबिलिटी फिक्स करपाक जाय. कित्याक मेले गेले कोणाक कांय पडलेलें ना अशें जावंक शकना. कित्याक आतां हो काल मेलो हेजी रिस्पॉन्स अकाउंटेबिलिटी कोण घेतलो? ऑर्गनायजर्स घेतले, गव्हर्मेंट घेतले, पुलीस घेतले, कोण घेतले? सो अकाउंटेबिलिटी फिक्स जावपाक की बाबा कोण ट्रेकर रिस्पॉन्सिबल आसा हेज्या मरणाक. तो पर्यंत हे अशेंच चालू उरतले आणि जो पर्यंत आवाज उठयना सरकार जागो जावपाक. सरकार कुड्डो झाला, भेड्डो झाला, काय दिसना, ऐकपाक येणार सरकाराक अशी आसा सरकाराची परिस्थिती आसा. सन्मानाचा विषय लावून धरतले, 100% लावून धरतले. ओके, देव बरे करू. टाईम झाला म्हणून देव बरे करू स्टुडिओन येल्या कारणान. हे आशिले वरद मार्दोळकर, गोवा प्रदेश युथ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. ते म्हणटा की सनबर्नाचो विषय लावून दवरतले शेवटी पर्यंत. अकाउंटेबिलिटी जावपाक जाय. कोणाचे मरण झाले जाल्यार कोण जबाबदार हे फायंड आउट करपाक जाय आणि ताजेर ॲक्शनही जावपाक जाय. सो यु आर वॉचिंग युअर फेवरेट शो प्राईम एनकाउंटर डेली ऑन युअर फेवरेट चॅनल प्राईम. कीप वॉचिंग.